सातारा तालुक्यातील 56 सह जिल्ह्यातील 141 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 141 जणांचे अहवाल कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील 56 बाधित असून सोनापूर येथील 37 बाधित, शाहूपूर येथील 14 बाधित, तर गोडोल येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, क्षेत्र माऊली येथील 50 वर्षीय महिला, वरिये येथील 31 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण, खटाव तालुक्यातील 12 बाधित असून गारवाडे येथील 45 व 26 वर्षीय महिला, 36, 45, 40 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुण, खबालवाडे येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63 व 40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण, खंडाळा तालुक्यातील 15 बाधित असून बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुणी, 67 वर्षीय महिला, विंग येथील 55, 30, 50 वर्षीय पुरुष, 50, 45, 20 व 32 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालिका, धनगरवाडे येथील 41 व 49 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील 10 बाधित असून वाकरे येथील 21 वर्षीय महिला, मंगळवारपेठ येथील 55, 32, 75 वर्षीय महिला, 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवारपेठ येथील 27 व 36 वर्षीय महिला. तसेच IISER पुणेकडून 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 70, 38 व 38 वर्षीय पुरुष, 52 व 54 वर्षीय महिला. तसेच सातारा जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये जावली तालुक्यातील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगाव येथील 31 व मान येथील 1 यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 29,369 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 4,413 बाधित आढळले आहेत, तर 2,128 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 139 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 2,146 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी दिली आहे.